वसुंधरा शक्ती न्यूज, आपले हक्काचे न्यूज चॅनल। नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहूयाच्या ठळक बातम्या। इचलकरंजीतील मंदिरातील चोरींचा छडा, मानकापूरचे दोघे जेरबंद, गावभाग पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाला यश। इचलकरंजी शहरासह हुपरी येथील मंदिरातील चोऱ्यांचा छडा लावण्यात गावभाग पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाला यश आले आहे। या प्रकरणी अभिषेक रवींद्र कांबळे वय 18 व ऋत्विक राजू संकपाळ वय 22 दोघे राहणार मानकापूर तालुका चिकोडी यांना अटक करण्यात आली आहे। या दोघांकडून इचलकरंजीतील 8 व हुपरीतील 2 असे 10 चोरीचे गुन्हे उघडकीस आले असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक समीर सिंह साळवे यांनी दिली। विशेष म्हणजे इचलकरंजी व हुपरी येथील सर्व चोऱ्यांमध्ये समानता आढळून आल्याने चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आल्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी सांगितले। इचलकरंजी शहर व परिसरात मागील महिन्यात दानपेट्या व अन्य साहित्य पळविण्याच्या प्रकारात वाढ झाली होती। त्यातच हुपरी येथील गणेश मंदिर येथे शिवाजी चौकातील गणेश मंदिरात बुधवारी रात्री पुन्हा चोरीचा प्रकार घडला होता। दानपेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली होती। तेथील CCTV फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर तपास सुरू असताना गावभाग पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल अमर कदम यांना मंदिरातील चोऱ्यांमध्ये नजीकच्या सीमा भागातील मानकापूर येथील दोघांचा समावेश असल्याची माहिती मिळाली। त्या अनुषंगाने पथकाने कारवाई करत अभिषेक कांबळे व ऋत्विक संकपाळ या दोघांना ताब्यात घेतले। त्यांना पोलिसी खाक्या दाखवत चौकशी केली असता दोघांनीही चोरी केल्याची कबुली दिली। या दोघांकडून एकूण 10 चोऱ्या उघडकीस आल्या आहेत। ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली विजय गोडसे, श्रीकांत वाघमारे, अनिल पाटील, अमर कदम, अमित कदम, राम पाटील, नितीन ढोले यांच्या पथकाने केली। शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन दाबा।